ओबीसी आरक्षण और कोरोना के प्रभाव को देखते हुए राज्य सरकार ने कैबिनेट में निर्णय लेकर चुनाव आयोग को प्रस्ताव भेजा कि भंडारा गोंदिया के साथ साथ नगर पंचायत के चुनाव को स्थगित किया जाए, लेकिन चुनाव आयोग द्वारा चुनाव को स्थगित नहीं किया गया है। ऐसा कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले द्वारा कहा गया है। अपन पहला से कि ओबीसी आरक्षण कोरोना प्रभाव या दोन्ही गोष्टी पुढे आल्यानंतर राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवला की राज्यामध्ये होणाऱ्या भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि राज्यातल्या नगरपंचायतच्या निवडणुका जवळपास 34 जिल्ह्यात ज्या होऊ घातलेल्या होत्या ते होऊ नये अशा पद्धतीची एक कॅबिनेटने डिसिजन घेऊन निवडणूक आयोगाकडे पाठवलं। पण निवडणूक आयोगाने त्याची चिंता न करता महाराष्ट्रामध्ये निवडणुका लावल्या। दुसरा राउंड आता जो आहे तो 10 तारखेपासून पुन्हा 18 तारखेला मतदान आहे आणि बाकी अजून निवडणुका वाट बघतच आहे। तर निवडणूक आयोग आता सर्वे सर्वा आहे, दिल्लीमधून जो काही इशारा होईल त्याप्रमाणे निवडणुका लागतील असं पद्धतीचं चित्र आहे।